नमस्कार, कसे आहात सगळे? आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझे ब्लॅक हेड्स नोज वरचे किंवा चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स काढायला मी कुठले प्रोडक्ट युज करते आणि काय टिप्स आणि ट्रिक्स युज करते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर इथे मी स्वच्छ चेहऱ्यावरती हिमालयाचं नीम फेस स्क्रब घेत आहे. तुम्ही कुठलंही घेऊ शकता, तुमच्याकडे असेल ते. हेच वापरायला पाहिजे असं कंपल्सरी नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित तुमच्या नोज वरती स्क्रब करायचं आहे सर्क्युलर मोशन मध्ये, जवळपास 2 ते 3 मिनिटं किंवा जास्तही तुम्ही करू शकता. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर हलक्या हाताने करा, आणि जर तुमची स्किन नॉर्मल असेल तर थोडंसं प्रेशर देऊन केलं तरी चालेल. कुठल्याही क्लिन्झर किंवा फेस स्क्रबसाठी जे काही टूल्स येतात तेही तुम्ही वापरू शकता. स्क्रब करून झाल्यावर मी इथे स्टीम घेत आहे, नोजला स्टीम देत आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तो तुम्ही यूज करू शकता, पण जेव्हा ब्लॅक हेड साठी स्टीम घ्यायची असते तेव्हा मी प्रेफर करते की टिश्यू पेपर, जो वेट टिश्यू पेपर असतो, किंवा तुम्ही मलमलचा कपडा घेऊन उकळत्या पाण्यात किंवा गरम पाण्यात बुडवा, एक्स्ट्रा पाणी काढा आणि तेनी तुमच्या नोजवर स्टीम घ्या. जवळजवळ 5 ते 6 वेळा ही प्रोसेस करा. 5 ते 6 वेळा पाण्यात बुडवा आणि तुमच्या नाकावरती लावत जा. जेव्हा तुम्ही स्टीमर स्टीम घेता, फेशियल करत असाल पूर्ण चेहऱ्याचं, तेव्हा तुम्ही पूर्ण स्टीम घ्या. अदरवाइज तुम्ही स्टीम घेतल्यानंतर 5 ते 6 वेळा, त्याच्यानंतर मी इथे एव्हर यूजचा ऑरेंज पील ऑफ मास्क यूज करत आहे. तुम्ही कोणताही पील ऑफ मास्क यूज करू शकता. हा इझिली मेडिकल स्टोअर्स मध्ये अवेलेबल असतो म्हणून मी हा यूज करते. तर तुम्हाला हे इक्वल लेअर, थोडीशी जाड लेअर तुम्हाला पूर्ण नाकाला लावायची आहे, म्हणजे नाकाच्या साईडलाही तुम्ही लावू शकता थोडस. आणि एकदम जाड लेअर लावायचे, ऑफकोर्स याला सुकायला 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तासही तुम्हाला लागू शकतो. 15 ते 20 मिनिटं तुम्हाला हे ठेवा, हे सुकेपर्यंत तुम्हाला हे ठेवायचं आहे. हे सुकून झाल्यानंतर तुम्हाला हे काढायचं आहे पूर्ण ड्राय झाल्यानंतर. तर ह्याचा उपयोग काय, तर ब्लॅक हेड्स व्यवस्थित निघून येतात. आपण स्टीम घेतलेली असते सो ब्लॅक हेड्स पोर्स आपले ओपन होतात आणि ब्लॅक हेड्स इझिली पील ऑफने निघून येतात. म्हणून ही स्टेप आपण फॉलो करू. पील ऑफ करून झाल्यानंतर इथे मी परत स्टीम घेत आहे. 5 ते 6 वेळा सेम प्रोसेसने मी स्टीम घेत आहे सो दॅट माझे पोर्स अजून ओपन होतील आणि त्याच्यानंतरच्या जे स्टेप्स आपण फॉलो करणार आहोत त्या व्यवस्थित मला करता येतील आणि व्यवस्थित इफेक्ट मिळेल ब्लॅक हेड्स काढण्यासाठी. म्हणून स्टीम घेऊन झाल्यानंतर इथे मी परत ब्लॅक हेड्स काढणार आहे. एक हेअर पिनचा वापर करून मी काढते आहे. जर तुमच्याकडे टूल असेल ब्लॅक हेड्स रिमूव्ह करायला तर तो तुम्ही वापरू शकता. ऑनलाईन इझिली अवेलेबल असतो तर तो तुम्ही वापरू शकता. ब्लॅक हेड्स काढल्यानंतर मी हे इथे मास्क यूज करणार आहे जो ब्लॅक हेड्स न वाढण्यासाठी हेल्प करतो. हा ओरिफ्लेमचा आहे. तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही बेसिकली सिम्पली चारकोल मास्क किंवा जो काही मास्क असेल तुमच्यावर तो तुम्हाला लावायचा आहे सो दॅट तुमचे परत ब्लॅक हेड्सनी ग्रोथ होणार नाही त्यांची. 10 मिनिटं तुम्हाला मास्क ठेवायचा आहे हा. त्याच्यानंतर सुकून झाल्यावर तुम्हाला एका टिश्यू पेपरनी किंवा कॉटन क्लॉथनी तुम्हाला तो वेट करायचा आहे आणि नाकावर ठेवायचा आहे सो दॅट जे काही ड्राय मास्क आहे तो व्यवस्थित ओला होईल आणि इझिली तुमच्या नाकावरनं निघून येईल. म्हणून जी स्टेप्स मी वापरत आहे व्हिडिओमध्ये ते तुम्हाला वापरायचे आहे. मास्क लावून झाल्यावर, सुकून काढून झाल्यावर मी इथे यूज करते आहे आईस बर्फाचा वापर करते आहे. का, तर जे आपले ओपन पोर्स आहे ते बंद झाले पाहिजे. जर ते बंद नाही झाले तर जे काही पॉल्युशन डर्ट आहे ते परत पोर्स मध्ये जाईल आणि परत आपल्याला ब्लॅक हेड्स होतील. म्हणून आईस लावून झाल्यानंतर तुम्ही कुठलेही मॉइश्चरायझर जे तुमचं डेली यूज वाला आहे ते तुम्ही लावू शकता आणि तुम्हाला डिफरन्स लगेच. कसा वाटलं, बरं वाटलं, आवडलं? जरूर ट्राय करा हे टिप्स आणि ट्रिक्स ब्लॅक हेड काढण्यासाठी. कमी असतील तेही ट्राय करू शकतात, जास्ती जण आहे तेही करू शकतात, पण हे एका दिवसात निघतील असं नाहीये. ह्याला टाइम लागेल. जेव्हा लाईक आठवड्यातनं एकदा दोनदा तुम्हाला हे करायलाच लागेल, त्याशिवाय तुमचे ब्लॅक हेड्स कमी होणार नाही. कारण का नुसते ब्लॅक हेड्स काढले तर ते परत येणार, पण आपल्याला असं करायचं आहे की ब्लॅक हेड्स आपले परत येणार नाही, त्यांची ग्रोथ होणार नाही किंवा ग्रोथ कमी होईल. तर त्याच्यासाठी हे तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा, दोन दोन तीन तीन दिवसाच्या गॅपनी हे केलं पाहिजे आहे. हे ज्या स्टेप्स मी सांगितल्या त्या सगळ्या
तुम्हाला ट्राय करायचे आहेत, तर जर तुम्ही ट्राय करता आवडलं तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, फॅमिलीजना, मुलांना, पूर्ण सगळ्यांना शेअर करा हा व्हिडिओ. ज्यांना ज्यांना ब्लॅकहेडचा प्रॉब्लेम असेल त्यांना ट्राय करू शकतात ट्रिक्स आणि टिप्स आणि ट्रिक्स. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, सो दॅट पुढे अजून छान छान व्हिडिओज येणार आहेत ते तुम्हाला कळतील. तर मी समीक्षा घेते तुमचा निरोप, भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.